जैन मित्रांनो नमस्ते, मी विजय कदम. बघा, 10 ऑक्टोंबर 2021 ला यू पी एस सीची पूर्वपरीक्षा आहे. आणि या यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षा जे टायमिंग दिलेलं आहे याच्यामध्ये यू पी एस सी पूर्वपरीक्षा कंडक्ट करेल का, तर 100% चान्सेस आहेत की परीक्षा घेणारच आहे यू पी एस सी. मागच्या वर्षी पण 4 ऑक्टोंबरला झालेली होती, यावेळेला 10 ऑक्टोंबरपर्यंत आहे. साधारणतः आजपासून बघितलं तर 100 दिवस आहेत, 100+ दिवस मी म्हणलं, किंवा त्याच्यापेक्षा 1-2 दिवस कमी जास्त आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला जर काही मुलांनी यू पी एस सीचा फॉर्म वगैरे भरला असेल, की जी मुलं यू पी एस सीची तयारी वगैरे करत आहेत महाराष्ट्रामधील मराठीतून, त्याचबरोबर मराठीतून आहेत पण इंग्लिशमधून जरी तयारी करत असेल, तर त्यांचा एक प्रॉपर प्लॅनिंगचा ढाचा असावा. हा काय मी स्वतः प्लॅन देत नाही आहे किंवा मी केले अशा पद्धतीने सांगत नाही आहे, पण याच्यामध्ये जे काही टॉपर्सने सजेस्ट केलेले आहे त्याचे मी मुद्दे तुमच्यापर्यंत पोचवत आहे. बघा, याच्यामुळे माझा स्वतःचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मुद्दा मी ॲड केलेला नाही आहे. कशावरती जास्त भर दिला पाहिजे या गोष्टी थोड्या मी अंडरस्टँड केल्यानंतर बऱ्याच लोकांचा जे काही सक्सेस झाले त्यांचा व्ह्यू घेतला आणि त्याच्यातून मला एक गोष्ट समजली, मी ती गोष्ट तुमच्यापर्यंत ते जे काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आता 10 ऑक्टोंबरला जर आपल्याला यू पी एस सीची पूर्वपरीक्षा द्यायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला टार्गेट करायला पाहिजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कधीपासून, ते 2011 पासून 2020 पर्यंतचे जे काही जी एस सी कम्प्लीट जे पूर्वपरीक्षेचे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या आपल्याला थोड्या व्यवस्थित बघायच्या आहेत. आता मी आजपासून एक लेक्चर सिरीजच चालू केलेली आहे. बघा, याच्यामध्ये 2011 मध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते, कोणत्याही विषयाला किती वेटेज देण्यात आलं होतं, ते मी चालू केलेले आहे. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा तुमचा जो मुद्दा आहे अभ्यासाच्या संदर्भातला, तो तर इथं मिटलेला आहे मी म्हणेल, कारण महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत आणि कशावरती जास्त भर द्यायचा आहे ते मी या लेक्चर सिरीजमध्ये कम्प्लीट करेनच. 2011 पासून 2020 पर्यंत मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, हे म्हणजेच साधारणतः 10 लेक्चर्स होतील, पण हे 10 लेक्चर्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे तुम्हाला एक अंदाज देऊन जातील की बाबून आपल्याला काय वाचायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे. आणि तरी पण तुम्ही स्वतः पण काय करायचे आहेत की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं थोडं विश्लेषण करायचं आहे, कशाप्रकारे प्रश्न विचारलेले गेलेले आहेत, करंट अफेअरवरती कसा भर द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमचं पहिलं टार्गेट आहे की पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये येत आहे की या यू पी सीच्या पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये करंट अफेअरच्या बाबतीमध्ये, बघा करंट अफेअर, आता करंट अफेअर कुठून कुठेपर्यंत करायचं. साधारणतः मी म्हणेल की जर 10 ऑक्टोंबर 2021ला जर परीक्षा असेल तर मी म्हणेल की एप्रिल 2020 पासूनचे करंट अफेअर करा. एप्रिल 2020 पासूनचे करंट अफेअर म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष किंवा 1.5 वर्षाच्या आसपासचे जे करंट अफेअर आहेत, की जे करंट अफेअर ज्याच्यावरती परीक्षेमध्ये जी एसला धरून पण प्रश्न तयार केले जाऊ शकतात, सो तशा प्रकारचे करंट अफेअर जर तुम्ही व्यवस्थित केले तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला या परीक्षेला होणार आहेत. आता करंट अफेअरसाठी काय करायचं आहे, एकच कुठला तरी रिसोर्स वापरायचा आहे. मग तुम्ही जर व्हिजन आय ए एसच्या जर करंट अफेअरच्या नोट्स वापरत असाल तर त्या वापरा. आता तुम्ही म्हणाल की मंथली मॅगझिन वाचायचं का, आता एवढा वेळ तुम्हाला असेल तर तुम्ही वाचू शकता, नसेल तर तुम्ही काय करायचं, व्हिजन आय ए एसचे 365 येतात, बघा 365 येतं, 365 दिवसाचं एकत्रित काय केलं, बंच केला जातो, म्हणजे हिस्ट्रीचा वेगळा केला जातो, आर्ट अँड कल्चरचा वेगळा केला जातो, तर सायन्स अँड टेकचा वेगळा असतो, बघा इंटरनॅशनल रिलेशनचा वेगळा असेल, पॉलिटीचा वेगळा असेल, इकॉनॉमिकचा वेगळा असेल, गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत त्याचा वेगळा असेल, तर प्रत्येकाचं वेगवेगळं 365 येतं बघा व्हिजन आय एसचं. तर ते व्हिजन आय एसचं तुम्ही 365 घेऊन वाचू शकता आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते समजून घेऊ शकता. म्हणजे करंट अफेअरसाठी तुम्ही काय करा, 365 थोडा भर द्या आणि त्याच्यातून जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही मंथली मॅगझिन वाचू शकता. पण ते वाचत असताना पण सिलेक्टिव्ह टॉपिकच वाचायत की जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात, कारण काय काय व्हिजन आय एसचे टॉपिक्स असे असू शकतात की जे मेन्स ओरिएंटेड असू शकतात, तर तुम्हाला ते काय करायचं, थोडे सॉर्टिंग करायचं, निवडून काढायचे आहेत. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर करंट अफेअर्सवरती भर द्यायचा आहे. 60-40 रेशो लक्षात ठेवा, कारण 60% जो क्वेश्चन्स राहतात डायनॅमिक क्वेश्चन्स राहतात. डायनॅमिक याचा अर्थ काय की प्रत्येक वेळा चेंज होतात आणि ते चेंज करंट अफेअरला धरून होत असतात, त्यामुळे करंट अफेअरवरती जास्त भर द्यायचा आहे, अजिबात करंट अफेअरला स्किप करायचं नाही आहे. आता तिसरा मुद्दा जो आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये, टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट आहेत का, टेस्ट सिरीज व्हेरी मच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मी म्हणेल की VIMP जो म्हणतो ना, VIMP टेस्ट सिरीज आहे, त्यामुळे टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवायच्या आहेत. आता मी जी एसच्या बाबतीमध्ये सांगत आहे, जी एसच्या तुम्ही जर कमीत कमी 50 टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजेत, 50 टेस्ट दिल्या पाहिजेत. पण या टेस्ट देण्यापूर्वी तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जे 10 क्वेश्चन पेपर आहेत ना जी एसचे, ते व्यवस्थित समजून घेऊन कशाप्रकारचे प्रश्न येतात त्या पद्धतीने सोडवायचे आहे, त्यानंतर या 50 टेस्ट सोडवायच्यात. आता टेस्ट सोडवत असताना कोणत्याही एकाच, व्हिजन आय एचे घेऊ शकता, इन्साईट आय एचे टेस्ट सिरीज आहेत,
जी एस कोर जे आहेत, चांगल्या चांगल्या ज्या काही अकॅडमी आहेत, चांगले चांगले मोठे मोठे क्लास वगैरे त्यांच्या नोट्स आहेत किंवा त्यांच्या टेस्ट सिरीज आहेत, त्या टेस्ट सिरीज तुम्ही वापरू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे कुठली वापरायची आहे. विजन आय एसची तर आहेच, इनसाईड आय एसची पण तुम्ही वापरू शकता बघा. आणि कोणतंही मिनिमम 50, मॅक्सिमम याच्यापेक्षा जास्त गेले तरी चालेल. आता टेस्ट सिरीज कशा सोडवायच्या, टेस्ट सिरीजमध्ये हार्ड कॉपी आणायची, 2 तासाचं टायमिंग लावायचं आणि त्या टेस्ट सोडवायच्या आहेत बघा. भले तुम्हाला कमी मार्क्स पडून देत, पण त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल की आपलं चुकतंय काय, आपलं बरोबर काय आहे. जिथं चुकतंय ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा, त्या चुका हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा, आणि जे बरोबर येत आहे त्याच्यावरती जास्त काम करा, जेणेकरून त्याची अॅक्युरेसी वाढत जाईल. अशा 2 तासाचं काय करायचं, टेस्ट द्यायची आहेत. नंतर साधारणतः 3 तास लागतील की टेस्टचं अॅनालिसिस करायचं की मग मी जे आता सांगितलं ते बरोबर काय चूक आहे. अशा प्रकारे तुम्ही दररोज एक जीएसटी टेस्ट देणं गरजेचंच आहे. भले तुम्ही अजून 20-25 दिवसानंतर टेस्ट चालू करा द्यायला, पण दररोज एक टेस्ट द्यायला पाहिजे. आता जीएसच्या बाबतीमध्ये झालं, तसंच मी सीसेटच्या बाबतीमध्ये सांगेन. काही स्टुडंट जर सीसेटच्या बाबतीमध्ये कमकुवत असतील तर त्यांनी पण सीसेटच्या साधारणतः 20 टेस्ट सोडवा. भले 33% मार्क्स सीसेटला असले तरी आपण काय करायचं, सीसेटला स्किप करायचं नाहीये, कारण सीसेट दिवसेंदिवस टफ करत चाललेले आहे यूपीएससी आयोगाच्या मार्फत. सो आपल्याला थोडं सीसेटवरती पण भर द्यायचा आहे. मग 20 मिनिमम टेस्ट सोडवायच्या आहेत, मॅक्सिमम तुम्ही कितीही सोडवू शकता. फक्त टेस्ट सोडवून सोडून द्यायचे नाही आहेत, तर त्याचं प्रॉपर अॅनालिसिस करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही सीसेटच्या 2012 पासून 2020 पर्यंतचे सीसेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ना, क्वेश्चन्स पेपर्स वगैरे आहेत, त्यांना व्यवस्थित बघायचे आहेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दुसरी गोष्ट, मॅथ्स रिझनिंग असेल याच्यावरती कशावरती भर दिला जातो, ते पण टॉपिक्स आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. म्हणजेच 10 ऑक्टोबरपर्यंत हा तिसरा पिलर तुम्हाला मी सांगला टेस्ट सिरीजचा, दुसरा जो आहे तो करंट अफेअरचा, आणि पहिला जो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा. आता काही मुलं म्हणत असतील की याच्यामध्ये पुस्तक जे आहेत, रेफरन्स बुक वगैरे आहेत, ते वाचायचे आहेत का, वाचले पाहिजेत का, तर मी सजेस्ट करेन तुम्हाला रेफरन्स बुक वाचण्यासाठी खूप वेळ जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विषयाचा, पॉलिटी विषय असेल, इकॉनॉमिक्स विषय असेल, त्याचबरोबर मी म्हणलं सायन्स अँड टेक असेल, सायन्स टेक तर करंट अफेअरमधूनच कव्हर होत आहे तुमचं, मग पॉलिटी इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर ज्योग्राफी असेल, त्याच्यानंतर आहे तो आपला एन्व्हायरमेंट वगैरे आहेत. तर याच्या संदर्भातल्या ज्या काही व्हिडिओज वगैरे असेल मराठीमधून प्रिपेअर करत असेल, तर पॉलिटीच्या व्हिडिओज मी बनवलेल्या आहेत, इकॉनॉमिकच्या पण व्हिडिओ बनवलेल्या आहेत. एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे काही आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता. इव्हन तो एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे काही ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप्लिकेशन, त्याच्यावरती जाऊन पण त्या व्हिडिओज बघू शकता. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲड वगैरे येणार नाही तिथून पण तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून जाऊन पण तुम्ही बघू शकता. राहिला ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट वगैरे असतील, तर याच्यासाठी काय करतात, ज्योग्राफीच्या मी एनसीईआरटीच्या व्हिडिओज बनवलेले आहेत, वाटल्यास ते कोर्स तयार करून मी ॲप्लिकेशनला ते काय करेल तर लॉन्च करेल, तिथून तुम्ही त्या व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे, नाही वाटल्यास तुम्हाला दुसरीकडून कुठं बघायचं असेल तर तिथून बघू शकता. फक्त कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डेटा काय करायचा, डोक्यात ठेवायचा. आता हे करत असताना एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, लेस इज मोअर. जे कमी आहे तेच जास्त असं समजून जायचं आहे बघा. कारण तुम्ही जास्तीत जास्त रिसोर्सकडे गेला तर तुमचा जो काही ग्रास्पिंग कॅपॅसिटी पण कमी होऊ शकतो, आणि हे वाचायचं ते वाचायचं असं होतं. त्याच्यापेक्षा काय करायचं आहे तर तुम्ही एकच रिसोर्स वापरा, पण तो अगेन अँड अगेन 10 वेळा तेच वाचा. म्हणजे 10 गोष्टी एकदा वाचण्यापेक्षा 1 गोष्ट 10 वेळा वाचा, डेफिनेटली ते तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे विषयांच्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये झालं, म्हणजे रेफरन्स बुकच्या बाबतीमध्ये हे सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत असताना टेस्टमधून ते कम्प्लीट होणारच आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील, इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे असतील, तर टेस्ट सिरीजचं जे विश्लेषण आहे त्याच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचणार तर आहेतच. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा मी ॲड करेल बघा, इकॉनॉमिक जो सर्वे आहे, इकॉनॉमिक सर्वे 2020-21 याला अजिबात स्किप करायचं नाही, कारण इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स निघतात ना, इकॉनॉमिक सर्वेमधूनच निघतात, मोस्टली इकॉनॉमिक सर्वेमधून निघतात, त्याचबरोबर करंट अफेअर बेस्ड पण निघतात. त्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक सर्वेवरलं पण टार्गेट करायचं आहे, आणि त्याचबरोबर करंट अफेअर इकॉनॉमिक्सचं पण आहे, ते त्याचं पण टार्गेट करायचं आहे. की ते 365 मध्ये इकॉनॉमिक्स पण येतं, तर ते पण तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्णपणे फुल फोकसनं जर तुम्हाला प्रिलिमला टार्गेट करायचं असेल 10 ऑक्टोबर 2020 यूपीएससीला, तर तुम्हाला अशा प्रकारे जाणं गरजेचं. ढोबळ मनाने मी सांगितले, याच्यामध्ये तुम्ही स्वतः पण चेंज करू शकता. फक्त चेंज करा, पण थोडक्यात प्लॅनिंगनंच जावा, जेणेकरून तुम्हाला येणारी परीक्षा जी आहे ते डेफिनेटली क्रॅक करता येऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.